गुवाहाटी आसाम येथे झालेल्या नवव्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेत खांदा कॉलनीमधील खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीबद्दल भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे गुवाहाटी आसाम येथे झालेल्या नवव्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेमध्ये खांदा कॉलनीमधील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकांची कमाई केली आहे यामध्ये एकोणीस वर्षावरील साठ किलो वजनी गटात प्रथम निलकंठ बहिरा यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे तर चौदा वर्षा खालील मुलींच्या जानेवारी या दरम्यान ही, ही स्पर्धा संपन्न झाली खांदा कॉलनी येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या शाखेत प्रतीक करांडे यांच्याकडून हे खेळाडू कराटे आणि इतर मार्शल आर्ट चे प्रशिक्षण घेत आहे या डूनचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा शिक्षक प्रतीक कारंडे नीलकंठ बहिरा प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा उपस्थित होते